हॅलो एवरीवन, कसे आहात तुम्ही? सगळे बरे आहात ना? आजची आपली रेसिपी आहे हॉट अँड नॉर सूप. त्यासाठी मी या भाज्या घेतलेल्या आहेत: पत्ता कोबी, ढोबळी मिरची, गाजर, टोमॅटो, एक ग्लास पाणी, सोया सॉस, चिली सॉस, विनेगर, आलं लसूण मिरची यांची पेस्ट, टोमॅटो सॉस आणि कॉर्नफ्लॉवरची पेस्ट केली आहे आणि मीठ आहे. एका भांड्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची यांची पेस्ट आपण ब्राउनिश कलरवर फ्राय करून घेणार आहोत. आपण भाज्या टाकून घेणार आहोत, त्याही कच्च्या पक्क्या शिजवायच्या आहेत, पूर्ण शिजवायच्या नाही आहेत. जे 1-2 मिनटं फ्राय करा. त्यामध्ये आता आपण मीठ टाकणार आहोत. मीठ कमी टाकलं तरी चालेल, कारण डार्क सोया सॉस हा खारटच असतो, त्यामुळे मिठाचा वापर जरा जपूनच करा. अर्ध्या कच्च्या शिजलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आता आपण सोया सॉस टाकणार आहोत. त्याच्यानंतर चिली सॉस टाकणार आहोत. त्याच्यानंतर टोमॅटो सॉस टाकणार आहोत. सर्व सॉसेस टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जेवढं सूप बनवायचं असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. आम्ही दोघांसाठी करतो आहे म्हणून मी 1-1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता त्या पाण्याला छानपैकी उकळ येऊ द्या, तोपर्यंत वाट बघूया. आपल्या हॉट अँड नॉर सूपला छानपैकी उकळ आलेली आहे, बरं का? आता आपण त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकणार आहोत. ही पेस्ट आपण का बरं टाकतो? तर त्या सॉसला घट्टपणा यावा यासाठीच आहे. मी अजिनोमोटो टाकत नाही, त्यामुळे तुम्ही बोलत असाल की अरे चायनीज डिश आणि अजिनोमोटो नाही, मला ते आवडत नाही म्हणून मी ते टाकत नाही. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते टाकू शकता, अगदी किंचित टाकायचं असतं. आणि आता छानशी उकळ आल्यानंतर आपण विनेगर टाकणार आहोत. जवळजवळ सूप रेडीच झालेला आहे, उकळी यायला स्टार्ट झालेली आहे. आणि आता आपण विनेगर टाकणार आहोत. आणि विनेगर टाकल्यानंतर गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि त्यानंतर 2-3 मिनटांनी ते सर्व्ह करायचं. आता गॅस बंद करूया. आपलं हॉट अँड नॉर सूप रेडी टू ईट झालेलं आहे. चला तर ते एन्जॉय करूया. आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण त्यामुळे तुम्हाला आपल्या नवीन नवीन रेसिपीज बघायला मिळतील. थँक्यू, हॅव अ नाईस डे अँड एन्जॉय द लाईफ.